तरुणाईचा नेत्रदान व अवयवदानाचा संकल्प खामगाव स्वराज्य फाउंडेशनच्या सदस्यांनी तरुणाईला आवाहन केलं आहे. अवयवदानाचं महत्व ओळखून बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील स्वराज्य फाउंडेशनच्या 3 सदस्यांनी, बुलढाणा जिल्हा हा जिजाऊंचं माहेर घर असून राष्ट्रमाता जिजाऊंच्या विचारांनी प्रेरित होऊन मरणोत्तर अवयवदानाचा अभिनव संकल्प घेतला. याअंतर्गत स्वादुपिंड, नेत्रदान, यकृत, हृदय, किडनी आदी अवयव दान केले जाणार आहेत. मरणोत्तर अवयवदान केलं तर इतरांना नवजीवन मिळू शकतं हे लक्षात घेऊन हा अवयवदानांचा संकल्प घेतला. सुवर्णा देशमुख, श्रुतिका सावळे, प्रणाली देशमुख असे अवयवदान करण्याचा संकल्प घेऊन समाजासमोर नवा आदर्श निर्माण करणाऱ्या युवतींची नावं असून आज त्यांनी खामगाव सामान्य रुग्णालयामध्ये निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निलेश टापरे यांच्याकडे अवयवदानाचे अर्ज भरून दिले आहेत. जय जिजाऊ. आम्ही स्वराज्य ग्रुपमार्फत सोशल वर्क करत असतो आणि आज आमच्या ग्रुपमधल्या 3 मुलींनी नेत्रदान केले आहेत, नेत्रदान व अवयवदान केलेले आहे. त्यामध्ये माझी दीदी श्रुतिका दीदी, सुवर्णा देशमुख आणि त्यांची बहीण यांनी नेत्रदान व अवयवदान केलेले आहेत. तर आमचं स्वराज्य ग्रुप अशाच सोशल वर्कमध्ये नेहमी अग्रेसर राहणार आहे. तर अशाच काही आणखी गोष्टींमुळे मध्ये आम्हाला आणखी समोर जायचं आहे आणि आमचं स्वराज्य ग्रुपचं नाव आणि अजून लोकांमध्ये जागरूकता पसरवायची आहे. तर असंच लोकांना सर्वांना विनंती आहे की अशाच गोष्टींमध्ये सोशल वर्कमध्ये आमच्या सोबत येऊन आम्हाला मदत करावी. आणि अशी मी विनंती करते सर्वांना की आपल्यामुळे जर कोणाची काही मदत होत असेल तर ती कुठल्याही पद्धतीने का होना पण ती मदत करणं आवश्यक आहे. त्यासाठी आजकाल प्रत्येक स्त्रीने आणि प्रत्येक पुरुषाने अवयवदान आणि नेत्रदान करावं. कारण की आपण जर मेल्यानंतर आपलं शरीर जे असते ते नाहीतरी आपल्या काहीच उपयोगात पडत नाही, त्याची फक्त आपण जळून राखच करू शकतो, दुसरं काही करू शकत नाही. म्हणून त्यासाठी मला असं वाटते की आपण मेल्यानंतरही आपले अवयव दुसऱ्या व्यक्तीमध्ये राहतील आणि त्याच्यामुळे तो आपलं जग पाहू शकेल, त्याच्यामुळेच जगू शकेल. ही एक खूप मोठी गोष्ट आपल्यासाठी आहे. नेत्रदानाने म्हणजे नेत्र एका ब्लाइंड माणसाला ही सृष्टी पाहायला त्याचा वापर होऊ शकतो. तसेच यांच्या मरणोत्तर यांचे लिव्हर आपण यूज करू शकतो, हार्ट सध्या आपण यूज करू शकतो आणि यांचं स्किन, बोन हे सगळ्या गोष्टी आपण मरणोत्तर यांच्या म्हणजे ब्रेन डेथ झाल्यावर आपण यांची विलिंग असली तर आपण यांचं सगळं अवयव आपण दुसऱ्या गरजू रुग्णाला जो सिरियस आहे त्याला आपण त्याचा वापर करू शकतो. हे अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. यांच्याकडनं प्रेरणा घेऊन सर्व समाजातील महिला व पुरुषांनी मरणोत्तर नेत्रदान व अवयवदानाचे संकल्प करावा असे मी आवाहन करतो. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर B.S. भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होत आहे कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज.